नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना गुरुपुष्यामृत योगाला कुठल्या कुठल्या सेवा केल्या पाहिजेत याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे गुरुपुष्यामृत योगाला काय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहील आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहील याविषयी मी आपल्या सगळ्यांना थोडक्यात माहिती सांगणार आहे तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे गुरुपुष्यामृत म्हणजे काय तर सत्तावीस नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग बोललं जातं आणि हा योग नेहमीच येतो असं नाही हा योग क्वचित वर्षातून दोन ते तीन वेळेस येतो किंवा कधीकधी वर्षातून एकदाच येतो त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाच्या वेळेस किंवा गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो उपासना करतो साधना करतो जे काही देवाचं करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं त्याचप्रमाणे हा योग खूप हा योग खूप शुभ मानला गेलेला आहे या दिवशी भगवान शंकरांची आणि त्यांचा मुलगा गणपती याची उपासना केली जाते त्याचसोबत आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीचीही उपासना उपासना आणि सेवा करतो ज्याच्या कुंडलीत गुरुदोष असेल किंवा ज्यांचं गुरुबळ कमी असेल अशा लोकांनी गुरुपुष्यामृत योगावर नक्कीच सेवा केल्या पाहिजेत आणि या लोकांनी ज्यांचं गुरुबळ कमी आहे किंवा गुरुदोष आहे कुंडलीमध्ये अशांसाठी या अशांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी आंघोळ करून भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि सेवा करावी त्याचबरोबर त्यांनी विष्णू सहस्रनामाचं पठनही पठणही करावं गुरुपुष्यामृताच्या दिवशी केसरी टिळा लावावा कपाळावर त्याचसोबत चना डाळ गूळ यांचं सेवन करावं आणि ह्या गोष्टी दानही कराव्यात त्याचसोबत आपण गाईला गूळ गोड पोळी हेही द्यावं गाईला जर घास घातला या दिवशी तर गाईला घास घालणे हे अतिशय पुण्याचे मानले जाते त्यामुळे गुरुपुष्यामृताच्या दिवशी गाईला गूळ किंवा गोड पोळी याचा नैवेद्य किंवा याचा घास नक्कीच द्यावा त्याचसोबत गुरुपुष्यामृताच्या वेळेस गुरुपुष्यामृताच्या दिवशी बरेचसे लोक आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात करतात त्याचसोबत घरामध्ये नवीन वस्तूही आणल्या जातात जसे की गुरुपुष्यामृताच्या योगावर बरेचसे लोक सोने खरेदी करतात त्याचसोबत आपण अमृताच्या दिवशी ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र नसेल अशा स्त्रीयंत्राची स्थापना अमृताच्या दिवशी नक्की करावी त्यामुळे आपली आर्थिक प्रगती होण्यास मदत होते आपल्या आर्थिक समस्या दूर होतात स्त्रीयंत्राच्या प्रभावाने तसेच आपण या द गुरुपुष्यामृताच्या योग गुरुपुष्यामृत योगाला दक्षिणावर्ती शंखाचीही पूजा केली पाहिजे दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपले पैसे कुठे जर अडकलेले असतील तर ते प परत मिळण्यास मदत होते मार्ग मोकळे होतात त्याचसोबत या दिवशी आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानामध्ये आपण पारदलक्ष्मी मूर्ती स्थापन करावी यामुळे आपल्या व्यवसायाला गती मिळते आपला जर व्यवसाय चालत नसेल काही प्रॉब्लेम्स असतील तर या या पारदलक्ष्मी मूर्तीची स्थापना करावी त्यामुळे आपल्या व्यवसायाला गती मिळते आणि आपली आर्थिक संकटे दूर होतात त्याचसोबत आपण गुरुपुष्यामृत योगावर एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय उपाय केला पाहिजे तो म्हणजे आपण आपण जसे सोने खरेदी करतो वेगळ्या वस्तूस खरेदी करतो तसेच थोडेसे धने खरेदी करावेत आणि ते धणे घरी आणून हातामध्ये घेऊन त्यात हातामध्ये धणे घेऊन आपल्याला एका मंत्राचं उच्चारण करायचं आहे ते म्हणजे ओम धन दन धन्वंतरेय नमहा या मंत्राचं उच्चारण आपल्याला एकशे आठ वेळा करायचं आहे ओम धन दन धन्वंतरेय नमहा या मंत्राचा उच्चारण आपल्याला एकशे आठ वेळा करायचं आहे या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे हातात घेऊन दन बोलायचं आहे आणि हे जे धने आहेत हे आपल्याला एखाद्या कुंडीमध्ये लावायचे आहेत जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल लावायला जागा नसेल तर एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये वगैरे हे धने तुम्ही लावून देऊ शकता त्याचप्रमाणे आपण जर गावाकडे राहत असाल तर घराच्या जवळच हे धने आपल्याला पेरून द्यायचे आहेत या या उपायाने आपल्याला माता लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते त्याचसोबत म लक्ष्मी नाराज होत नाही आपण धन धनतेरसच्या वेळेस आपण धन्या धनाच्या सोबतच आपण धन धन्यांचीही दन, पूजा करतो किंवा धने पण आपण नैवेद्य म्हणून दाखवतो तसाच हा उपाय आहे त्यामुळे धना धने खरेदी करून त्यावर मी जो मंत्र सांगितला आहे ओम धन दन, धन्वंतरे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मी हा मंत्र डि दि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देतो या उपायाने आपले सगळे कामं मार्गी लागतात आपल्या आर्थिक अडचणी सुधार आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात जर कुणाला अजिबातच जागा नसेल तर त्यांनी धने आणि गुळ याचा नैवेद्य माता लक्ष्मीसमोर दाखवावा आणि त्या तो नैवेद्य दाखवताना श्रीम श्रीम या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा तसेच दूध आणि साखर याचाही नैवेद्य माता लक्ष्मीला नक्की दाखवावा त्याचसोबत या गुरुपुष्यामृत योगाला आपल्याला आपल्या नेहमीच्या सेवाही नक्कीच करायच्या आहेत संध्याकाळी तुपाचा दिवा लावून आपल्याला देवापुढे बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा मंत्र एकमाळ व्यंकटेश स्तोत्र त्याचसोबत आपल्याला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र त्याचसोबत नवारणव मंत्र हे सगळे मंत्र आपल्याला सोळा वेळेस बोलायचे आहेत या दिवशी उंबऱ्याची पूजा करायला विसरायचं नाही या दिवशी आपण उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे जर हळदीचं लेपन नाही जमलं तर उंबऱ्याची पूजा म्हणजे उमरा स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि उमऱ्याची पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेला नैवेद्यही दाखवायचा आहे तर या सगळ्या सेवा तुम्ही गुरुपुष्यामृताच्या दिवशी करू शकता पिवळे वस्त्रही परिधान करा आणि दानही करा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ